नमस्कार मी सविता पावडे तुमचे स्वागत करते गोल्डन फूड रेसिपीजमध्ये आज आपण बनवतो झटपट असा होणारा रव्याचा टोटी फ्रुटी केक या टोटी फ्रुटी कलिंगडापासून आपण बनवलेल्या आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडीच अपलोड केलेला आहे तर आजच्या रेसिपीसाठी जे साहित्य लागणार आहे ते आपण बघूया येथे एक कप छोटा रवा जो बारीक रवा असतो तो मी घेतलेला आहे अर्धा कप पिठीसाखर घ्यायची आहे जर बारीक रवा नसेल तर मोठाला रवा मिक्सरमधून तुम्ही काढून घेऊ शकता अर्धा चमचा बेकिंग सोडा घ्यायचा आहे अर्धा चमचा बेकिंग पावडर आणि एक छोटी वाटी तूप मी येथे घेतलेलं आहे तसंच एक छोटी वाटी तेल घ्यायचं आहे जे आपण रोजच्या जेवणात वापरतो ते एक छोटी वाटी ताजं दही घ्यायचं आहे दही ताजच असायला हवं आहे मी येथे पायनॅपल इसेन्स घालणार आहे हे नॉर्मल दूध मी एक कप घेतलेलं आहे आणि एक कप भर टोटी फ्रुटी आपण घेतलेल्या आहेत या कलिंगडाच्या सालीपासून जे कलिंगड खाल्ल्यानंतर जी साल उरते त्याच्यामधनं जो सफेद भाग असतो त्याच्यामधनं आपण या टोटी फ्रुटी बनवलेल्या आहेत इकडे कुकर फ्री हीट करना करण्याची तयारी आपण केलेली आहे कुकरमध्ये थोडंसं मीठ टाकून तळाला ठेवलेलं आहे त्याच्यावरती जाळी ठेवलेली आहे एक मोठ्या भांड्यामध्ये मी तूप काढून घेतलंय त्याच्यामध्ये आपण जी घेतलेली पिठीसाखर आहे अर्धा कप ती टाकून घेतली आहे त्याच्यामध्येच ते तेल ओतून घ्यायचं आहे आणि हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया हा फ्रुटी रव्याचा केक खूप झटपट होणारा आणि सर्वांनाच आवडणारा असा मौसूद केक होतो जो आपण रवा घेतला आहे तो देखील याच्यामध्ये टाकून आपण त्याच्यामध्ये थोडंसं दूध टाकून घेतो आहे आणि चांगलं मिक्स करून घेऊया दूध एकदम टाकायचं नाही आहे मी अर्धच दूध टाकलेलं आहे आता जे दही घेतलं आहे ते टाकून मी मिक्स करते मिश्रण दूध एकदम टाकायचं नाही आहे कारण रवा हा दूध किंवा पाणी जे आपण टाकतो ते शोषून घेतो येथे मी पाववाटी छोटी मैदा टाकलेला आहे तो देखील मिक्स करून घेऊया अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर आपण हे बॅटर फुगण्यासाठी टाकणार आहोत परत आपण आपलं मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया आणि आपण जी टोटी फ्रुटी घेतलेली आहे एक कपभर ती आता आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची थोडीशी साईडला काढून ठेवूया गार्निशिंगसाठी टोटी फ्रुटी टाकल्यानंतर आपण परत एकदा मिश्रण चांगलं मिक्स करून घेऊया ही टूटी फ्रुटी कलिंगडाच्या सालीपासून आपण बनवलेली आहे त्याचा व्हिडिओ आपण ऑलरेडी अपलोड केलेला आहे तुम्ही पाहू शकता मंद गॅसवरती येथे कुकर आपण ठेवलेला आहे आणि कुकरच्या तळाला आपलं मीठ असतं बारीक ते टाकलेलं आहे त्याच्यावरती जाळी ठेवली आहे आणि झाकण लावून प्रि करून घेऊयात इकडे आपलं अर्ध्या तासाने बॅटर चांगलं फुललेलं आहे रव्याने पूर्ण दूध शोषून घेतलेलं आहे आपण हे बॅटर साईडला ठेवलं होतं अर्धा तास आणि तोपर्यंत आपण कुकर प्री प्रीहीट करून घेतो आहे आता परत आपण थोडं थोडं दूध घालून हे मिश्रण परत हलवून घेणार आहोत मी इथे पायनॅपल एसेन्स टाकलेला आहे चार पाच थेंब आपल्याला केकचं बॅटर हे फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं हवं आहे त्याच्यामुळे आपण दूध थोडं थोडं घालून हे मिश्रण चांगलं मिक्स करून घेणार आहोत आपण जे एक कप भर दूध घेतलेलं आहे ते सर्वच दूध याच्यामध्ये लागणार आहे तरी देखील थोडं थोडं दूध घालूनच मिश्रण चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे बाजूला आपला कुकर मंद गॅसवरती प्रिहीट होत आहे हे पहा हे असं बॅटर आपल्याला हवं आहे आता आपण हा केक कुकरच्या डब्यामध्ये बनवणार आहोत त्याच्यासाठी मी इथे बटर पेपर खाली ठेवलेला आहे तुमच्याकडे बटर पेपर नसेल तर तुम्ही तूप किंवा तेल लावून तो ग्रेस करून घेऊ शकता मी बॅटर ओतून घेतलेला आहे आणि दोन तीन वेळा टॅप केल्यामुळे का होतं की बॅटर व्यवस्थित सेट होतं आता आपण ज्या बाजूला ठेवलेल्या टूटी फ्रुटी होत्या त्या डबा टॅप केल्यानंतर वरून टाकायच्या आहेत आता आपला कुकर फ्रीट झालेला आहे तो देखील आपण वीस मिनटासाठी फ्रीट करायला ठेवला होता आता आपण कुक आपला जो डबा आहे कुकरचा ज्याच्यामध्ये आपण मिश्रण ओतून घेतला आहे तो कुकरमध्ये ठेवला आहे आणि कुकरचं झाकण लावलं आहे पण कुकरचं झाकण लावायच्या अगोदर त्याची शिट्टी आणि कुकरची रिंग काढून घेतलेली आहे आता कुकर आपल्याला पन्नास मिनटासाठी मंद गॅसवरती ठेवायचा आहे तरी देखील अर्ध्या तासाने एकदा आपण ते चेक करणार आहोत हे पहा पण वरूनच दिसत आहे की आपला केक अजून रेडी नाही आहे आता पन्नास ते पंचावन्न मिनटानंतर मी चेक करते आहे आता आपण फायनली टूथपिकने एकदा चेक करूयात किंवा सुरेने देखील तुम्ही चेक करू शकता मी इथे एक टूथपिक घेऊन केकच्या सेंटरला मधोमधबरोबर एकदम तळापर्यंत घालून बघते जर टूथपिक क्लीन आली तर आपला कूक हे पहा एकदम क्लीन आलेला आहे टूथपिक म्हणजेच आपला केक एकदम छान तयार झालेला आहे शिजलेला आहे चला तर गॅस बंद करूया आणि एकदम व्यवस्थित आपला केकचा डबा बाजूला काढून घ्यायचा आहे आणि तो कमीत कमी अर्धा तास एकदम थंड करून घ्यायचं आहे कारण थंड केल्यानंतरच आपल्याला केक काढून घ्यायचा आहे अर्ध्या तासानंतर मी सुरीच्या सहाय्याने केकच्या साईड काढून घेतली आहे साईडला सुरी घातल्यामुळे का होतं डबा असा उलटा केल्यानंतर वरून दोन तीन वेळा टॅप केलं की केक सहज निघतो हे पहा मस्त आपला बटर पेपर हळूवारपणे काढून घ्यायचा आहे हे पहा किती टेक्चर एकदम आणि कलर खूप सुंदर आलेला आहे मस्त रवा केक आपला तयार झालेला आहे जो आपण कलिंगडाच्या टोटी फ्रोटी घालून तयार केलेला आहे हे पहा वरच्या साईडने खूप छान दिसतोय खूप छान टेक्चर आलेला आहे कलर देखील खूप छान आलेला आहे तुम्ही ही रेसिपी नक्कीच करून बघा चला तर मी केक कट करून दाखवते हा केक खूप मऊसूद स्पंजी असा झालेला आहे तुम्ही घरच्या घरी रवा तर आपल्या घरामध्ये नेहमीच असतो असा टूटी फ्रुटी केक किंवा टूटी फ्रुटी नसेल तरी तसाही रवा केक हा बनवू शकता हे पहा खूप छान ही रेसिपी तुम्ही नक्कीच करून बघा आणि तुमचे अनुभव गोल्डन फूड रेसिपीजला कमेंटद्वारे शेअर करा चला तर मग जाता जाता गोल्डन फूड रेसिपीचा आस्वाद असाच घेत राहा आणि सकाळी सकाळी चाळीस मिनिट चालत रहा, जे तुमच्या दिवसाची सुरुवात खूप एनर्जेटिकल करेल धन्यवाद